बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। कालिका माता प्रतिष्ठान आयोजित कालिका काळेश्वरी माता 20व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सामुदायिक स्त्री सच्चरित पारायण व संगीतमय तुलसी रामायण कथेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। रामायण कथेच्या 6व्या दिवशी हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे यांनी आपल्या सुमधुर वाणीतून रामायण कथेतील विवेचन केलं। या श्रीराम कथेत रावणाने सीतामाईचं अपहरण केलं, सीतामाईने जंगलातील हरिण पाहिलं व श्री प्रभू रामचंद्रांना विनंती करू लागली की ते हरिण मला हवाय। त्यानंतर प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या मागे गेले असता सीतामाईला अचानक प्रभू रामचंद्र यांचा आवाज आला आणि ती लक्ष्मणाला विनंती करू लागली की माझ्या पतीचा मला आवाज आलाय, ते कदाचित अडचणीत दिसतायत। अनेक विनवण्या केल्यानंतर लक्ष्मण प्रभू रामचंद्र यांना बघण्यासाठी गेले असता रावणाने या संधीचा फायदा घेत सीतामाईचं अपहरण केलं। तसेच प्रभू रामचंद्र व शबरी यांच्यातील संवाद व भगवंताच्या शबरीवर असलेलं प्रेम याचं सादरीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं। तसेच महाप्रसादाचं आयोजन भगवानराव गाडेकर, प्रशांत वहाडणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। या महाआरतीसाठी ओम गुरुदेव संत नित्यानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत चंद्रनंद महाराज, हरिभक्त परायण कोंडीबा महाराज पठारे, परमपूज्य सुमित कुमार स्वामीजी, संत समाधान महाराज शास्त्री आदी साधू संत यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषारजी आहेर, सौ मंजूश्री गुळवे, राधाकिसन गुळवे, दीपक शेठ गांधी, शिवमूर्ती गोसावी सर, संदीप महाराज काकडीकर, संजय गाडेकर, चेतन गाडेकर, बालरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद नाईक, तसेच डॉक्टर KY गाडेकर, पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर, तसेच कासार सर, विनोद गाडेकर, सागर रोकडे, महेश गाडेकर, नवनाथ बनकर, राजेंद्र शिवरकर, सुनील धाडगे, महेश गाडेकर, लायन्स ग्रुप, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन राकेशजी रायसोनी यांनी केलं, तर आभार राजेंद्र जेजूरकर यांनी मानले। आणि पुढील प्रसंग फार सुंदर सुंदर आता आपले बाकी आहे महाराज। आपण येताना थोडे विलंबनं आलो आणि बरोबर इथं 6:15 आलो होतो, बरं 6:15 अपहरणात आहे, आपला मार्ग समर्पणात आहे, भिक्षा रावणाचे शब्द ऐकले महाराज आधी नाही ते प्रत्यक्षामध्ये जटाव कांदा आहे। आता जटाय कांद्याच्या ज्या ठिकाणी अपमान होत आहे महाराज, वेळ कमी असल्यामुळे जटाय कांदा प्रत्येक ज्या ठिकाणी आणि जटाय कांदा आम्ही रावणाला जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत पुन्हा उभं राहायचं नाही, तोपर्यंत असं सपाटच राहायचं। आणि उंच वाढलेल्या विंध्याचला आता काय झाला, सपाट झाला,
हे ज्यांचं सामर्थ्य आहे ते म्हणजे अगस्त्य ऋषी। अशा अगस्त्य ऋषींना भगवंतांनी आता राक्षस मारण्याचा मंत्र विचारला। भगवंत आता पुढे पुढे जात आहेत आणि अशा भगवंताचं वास्तव्य आता पंचवटीमध्ये आहे। बरं, चले राम मुनी आय सुपाई, तुरंत ही पंचवटी निराही। पंचवटीच्या दिशेने भगवंत निघाले। रस्त्यामध्ये जटायू काकांची भेट झाली आणि असा प्रवास करत आता पंचवटी क्षेत्रामध्ये येऊन दाखल झाले। ज्या पंचवटी क्षेत्रामध्ये आवर्षण स्थिती होती त्या ठिकाणी सदैव दुष्काळ होता। ज्या पंचवटी क्षेत्राला गौतम ऋषींचा शाप प्राप्त झाला होता, परंतु त्या पंचवटी क्षेत्रामध्ये राम लखन आणि सीतेचं आगमन झालं आणि परिणाम असा झाला त्या ठिकाणी वसंत ऋतूचं आगमन झालं। बरं का, राम म्हणजे कोण आहे सर्वजण ऐका। राम म्हणजे सत्य, लखन म्हणजे प्रत्यक्षामध्ये समर्पण आणि सीता माता म्हणजे प्रत्यक्षामध्ये भक्ती आहे। हे शरीर म्हणजे पंचवटी आहे माय बाप। क्षिती जल पाप गगन समीरा, पंच रचित अति अधम शरीरा, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ। याही पंचवटीमध्ये जर वसंत ऋतूचं आगमन व्हावं असं जर वाटत असेल, आनंदाचा क्षण यावा असं जर वाटत असेल, तर याही पंचवटीमध्ये तिघांची गरज आहे। आपल्याकडे पाहिजे सत्य, आपल्याकडे पाहिजे समर्पण आणि आपल्याकडे पाहिजे भक्ती। या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला याही शरीरामध्ये वसंत ऋतू आल्याशिवाय राहणार नाही माय बाप। नेहमी सत्याचा स्वीकार करा। सत्य थोडं कटू असतं माय बाप, आपण असत्य जीवन जगू नका। आपण बोलत असताना सुद्धा नेहमी कसं बोला, सत्य बोला। आणि लक्षात ठेवा, सत्य आपण कितीही वर्षानंतर आपल्याला जर विचारलं तर सत्य ते सत्यच असतं। असत्य गोष्टही आपल्याला स्मरणामध्ये ठेवावी लागते। सत्य गोष्ट स्मरणामध्ये ठेवण्याची गरज नाही। त्या सत्याबरोबर आपल्या जीवनामध्ये पाहिजे समर्पण माय बाप। आपल्या जीवनामध्ये समर्पण करण्याची भूमिका पाहिजे। या सोयटक मंडळाच्या माध्यमातून जो या ठिकाणी फार सुंदर संकल्प पूर्णत्वाला जात आहे महाराज, याच जागेवरती फार भव्य दिव्य आचार स्तंभाची उभारणी होणार आहे महाराज। संकल्पित त्या ठिकाणी हा काली शक्ती स्तंभ या ठिकाणी उभारला जाणार आहे। याच ठिकाणी फार सुंदर असा हॉल निर्माण होणार आहे। ज्या हॉलमध्ये प्रत्यक्षामध्ये सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांची पारायण, विश्वमौली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण ज्याच्यामध्ये होणार आहे आणि हे सर्वच्या सर्व निर्माण होणार आहे महाराज। त्यासाठी सर्वांच्या समर्पणाची गरज आहे। आपल्या जवळ जे काय थोडंफार आहे त्याच्यामधला काही अंश आपण भगवंताच्या कार्यामध्ये समर्पित करा माय बाप, समर्पित करा। आपण जर भगवंतासाठी एक रुपया जर द्याल तर हा जगाचा नायक आपल्याला लाखो रुपये निश्चित देत असतो। म्हणून कोणीही पाठीमागे राहू नका। मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यानंतर संगम मंदिर आश्रमचे सर्व संत महंत मंडळी आणि त्यांच्या सोबत हरिद्वार येथून आले संत महंत मंडळी, या सर्वांना मी या रामायणाच्या कथामंचावर आमंत्रित करत आहोत। अगदी एक मिनिटामध्ये त्यांचा आपण एक छोटासा सन्मान नाही म्हणता येणार आहे, तर जगन्माता सत्यकालिकेला आपण विनंती करूया की जगन्माता सत्यकालिकेचा प्रसाद त्यांना मिळावा आणि सद्गुरु साईनाथांचा प्रसाद मिळावा, यासाठी आपण फक्त त्यांना विनंती करू शकतो। त्यांना मी मंचावर आमंत्रित करत आहोत। आणि सगळ्यांसाठी एक अनोखं दर्शन, संत दर्शन। आपण दरवेळेस म्हणतो साधू संत येते घरा तोची दिवाळी जत्रा, पण माझ्या शब्दात जर बोलायचं म्हटलं तर डालिया न होती तो फुल लटकतेही रहते, डालिया न होती तो फुल लटकतेही रहते। आप जैसे संत न होतो तो हम भटकते ही रहते, हम भटकते ही रहते। आपल्याला जर या साधू संतांचा सहवास लाभला नसता तर आपलं जीवनही व्यर्थ झालं असतं। आज आपल्या या सुंदर अशा आनंदाच्या सोहळ्याला या सर्व संत महंतांनी येणं आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देणं खरं तर खूप भाग्यवान आहोत। कालचा प्रसंग हा वेगळा होता आणि आजचा हा प्रसंग खूपच वेगळा आहे। काल श्री रामाने येणं केलं आणि आज संतांनी येणं केलं असा सुंदर सोहळा या कालिका नगरीत रंगला आहे आणि आपण सर्व साक्षीदार आहात। पुनश्च एकदा सर्व संत महंतांना मी नमन वंदन करतो की आपल्या ह्या सुंदर अशा सोहळ्याला आपण आलात आणि आम्हालाही प्रोत्साहन देऊन आमचाही उत्साह वर्धित केला, आम्हाला आशीर्वाद दिला। त्याबद्दल भक्त परिवाराकडनं खूप खूप धन्यवाद।